कोल्हापुर जिला ऐतिहासिक मानगांव शताब्दी महोत्सव पार्श्वभूमि पर गांव के शासकीय निमशासकीय तथा अन्य कर्मियों ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और छत्रपति शाहू महाराज के प्रति लोगों को महत्वपूर्ण जानकारी प्राप्त करने हेतु 3 लाख रुपए का शिलालेख तैयार किया है। उनका लोकार्पण सोहरा जल्द ही किया जाने के बाद गाँव के कई लोगों ने लॉर्ड बुद्धा टीवी से बात करते हुए कही, जल्दी इस शिलालेख का उद्घाटन किया जाएगा। माझं नाव प्रमोद इंदुराव कांबळे, माझं शिक्षण आहे डीएड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीमध्ये माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे आणि ती चळवळ सांभाळण्यासाठी माझं जे योगदान आहे ते मी अखंडितपणे देणार आहे। या इथे बिहारमध्ये आम्ही शिकवणी मोफत घेतो मुलांची, त्यानंतर अनेक जे महापुरुष किंवा महास्त्रिया होऊन गेल्या त्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या आम्ही मोठ्या उत्साहाने साजऱ्या करतो। त्यानंतर 1 जानेवारी 2022 रोजी मला युवारत्न पुरस्कार मिळाला होता, तो पुरस्कार मी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अर्पण केलेला आहे। माझं नाव किसन लोहगवळे, मी मूळचं मानगावचा। मानगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आमच्या समाजातील जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी त्यांच्या स्वनिधीतून या ठिकाणी मानगाव परिषदेचा ठरावाचा शिलालेख या ठिकाणी तयार केला आणि तो समाजाला अर्पण करण्याचं कार्यक्रम या ठिकाणी अजून होणार आहे। तो नियोजित कार्यक्रम या ठिकाणी होऊन जाईल, पण तत्पूर्वी मला या ठिकाणी हा जो स्तंभ आहे किंवा हा शिलालेख आहे, हा शिलालेख काय संकल्पनेतून निर्माण झाला ती संकल्पना या ठिकाणी मला तुम्हाला सांगू वाटते की मानगाव समाजातील जे काही कर्मचारी आहेत, शासकीय असतील, निमशासकीय असतील, खाजगी असतील, त्या सर्वच कर्मचाऱ्यांनी मिळून या ठिकाणी 3,02,000 इतक्या रकमेचा या ठिकाणी हा शिलालेख तयार केला। हा जो शिलालेख आहे तो शिलालेख 1920 साली जी परिषद मानगावला भरली त्या परिषदेमध्ये या ठिकाणी ते जे ठराव मंजूर झाले ते ठराव या ठिकाणी झाले, त्या ठरावाचा शिलालेख आहे। आणि शिलालेख करण्याची कल्पना आहे ती कल्पना आम्हा सर्व तरुणांच्या या ठिकाणी कल्पनेत या ठिकाणी साकार झाली। मानगावला या ठिकाणी तुमच्यासारखे कार्यकर्ते जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून आणि देशभरातून जे काही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते इथे येतात। तन मन धनाने या ठिकाणी मानगावच्या भूमीला या ठिकाणी आपलं या ठिकाणी अर्पण करतात। परंतु मानगावचा जो नागरिक आहे तो नागरिक या ठिकाणी काय करू शकतोय, एक थोडीशी या ठिकाणी कल्पना आपल्याला सुचली आणि आमच्या या सगळ्यांच्या कल्पनेतून या शिलालेखाची या ठिकाणी निर्मिती झाली। या हा शिलालेख तयार करण्यासाठी या गावातले जे काही कर्मचारी आहेत, बौद्ध समाजाचे कर्मचारी की जिथं बौद्ध समाज असेल, मातंग समाज असेल, आमचा चर्मकार समाज असेल, या तिन्ही समाजातल्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मिळून या स्तंभासाठी या ठिकाणी आपली मदत दिली, आपली रक्कम या ठिकाणी अर्पण केली। हे या ठिकाणी कौतुकास्पद आहे, कारण हे 3 समाज एकत्र येणं हे पण या ठिकाणी एक महत्त्वाचं काम आहे। का हे हा जो समाज आहे तो समाज या तिन्ही समाजाने मिळून होतोय ही संकल्पना या ठिकाणी या शिलालेखाची आहे। मला वाटतंय की हा जो शिलालेख आहे तो शिलालेख आज देश अराजकाच्या उंबरठ्यावर उभा असताना हे जे ठराव आहेत ते ठराव देशाला मार्गदर्शक ठरतील अशी या ठिकाणी मला या ठिकाणी खात्री वाटते। आणि निश्चितच या ठिकाणी हा शिलालेख ज्यांनी ज्यांनी बघितला त्या सगळ्यांनी या ठिकाणी या कामाचं या ठिकाणी